सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं 4 ऑगस्ट रोजी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 आयोजित केलंय. यात 10,000 डोंबिवलीकर धावतील. डोंबिवलीतील फ्रेंडशिप रनच्या माध्यमातून पण ओळखले जावे यासाठी प्रयास आहे, ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमांचं केंद्र बनलं याची आम्ही आशा बाळगून आहोत, असं डोंबिवलीत बुधवार 26 तारखेला पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, डॉक्टर श्रेयस कळसकर यांनी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 याबाबत माहिती दिली. मंत्री चव्हाण म्हणाले, डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत 4 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 आयोजन केलंय. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप 500 मॅरेथॉनर्स असलेली संस्था गेली 9 वर्ष डोंबिवली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे. डोंबिवली हे सांस्कृतिक शहर तर आहेच, पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनवण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. दिवाळी पहाट आणि गुढीपाडवा स्वागत यात्रा यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांसाठी ओळखलं जाणारं हे शहर आता डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनच्या माध्यमातून पण ओळखलं जावं यासाठी प्रयास आहे, ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमांचं केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत. डोंबिवलीमधील असणाऱ्या सर्व तरुण मुलांनी कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप म्हणून एक चांगला ग्रुप गेली वर्षानुवर्ष मुंबई असेल किंवा मुंबई बाहेरील सर्वच्या सर्व वेगवेगळ्या मॅरेथॉन असतील किंवा वेगवेगळ्या रन्समध्ये सातत्याने भाग घेत असणारी ही सर्व तरुण मुलं, या सर्व मुलांनी एक स्वतःचं असं डोंबिवलीमध्ये एक चांगला इव्हेंट आणि एका चांगल्या दिवशी करावा असं या सगळ्यांनी ठरवलं आणि 4 ऑगस्टला रविवार आहे, डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 या नावाने एक 21 किलोमीटरची असणारी मॅरेथॉन की ज्यामध्ये प्रोफेशनल सर्व धावपटू त्यामध्ये धावतील अशा पद्धतीची एक मॅरेथॉन आणि त्याचबरोबर काही त्याच पट्ट्यामध्ये 10 किलोमीटर 5 किलोमीटर आणि एक त्याचबरोबर एक 1 मैल ज्याला म्हणतात हे 1.5 किलोमीटरच्या जवळपास असणारं एक सर्वांना एक फन म्हणून सर्व डोंबिवलीकरांनी एकत्र यावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळच्या वेळेला धावणं किती आवश्यक आहे हा संदेश सगळ्या संपूर्ण डोंबिवलीकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला द्यावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम या सर्व तरुणांनी हाती घेतला आहे. या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मीही त्यांना म्हटलं की आपण सर्वांनी मिळून यामध्ये जास्तीत जास्त कसे धावपटू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट करणारी मंडळी युवक कसे यामध्ये सामील होतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपणही या पूर्णच्या पूर्ण डोंबिवलीकर जो फ्रेंडशिप रन हा 2024 हा त्यांनी उपक्रम जो हाती घेतला आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांना.